भारतातील अग्रगण्य फॅशन ब्रँड असलेल्या मॅक्स फॅशनने स्प्रिंग 2018 कलेक्शन सादर केले. मराठीतील सुपरस्टार स्वप्नील जोशीच्या हस्ते पुण्यातील फोनिक्स मार्केट सिटीमध्ये याचे उद्घाटन झाले. यावेळी मॅक्स तर्फे स्वप्नील जोशीने प्रदर्शनातून निवडलेल्या दिमागदार कलेक्शनचा मॅक्स स्टाईल स्वप्नील जोशी या नावाने लुकबुक मध्ये समावेश करण्यात आला. या उद्घाटन सोहळ्यात लकी फॅन्सला त्यांच्या आवडता स्टार स्वप्नील जोशीला जवळून भेटण्याची संधी मिळाली. यावेळी बोलताना स्वप्नील जोशी म्हणाले, मॅक्स फॅशन बरोबर या सोहळ्यात सहभागी होताना अतिशय आनंद वाटतोय. मॅक्स फॅशन बरोबर मी दुसऱ्यांदा सहभागी होत आहे. या ठिकाणी मला माझ्या फॅन्सला भेटण्याची संधी मिळाली. स्टोर गेम ऍप्लिकेशन या अनोख्या संकल्पनेत माझा सहभाग असून या माध्यमातून प्रथमच एका मराठी अभिनेत्याला सर्वांसमोर येण्याची संधी मिळते. खूप आनंद होतो की मागच्या वर्षी हा जो प्रवास सुरू झाला त्याचा फायदा मलाही झाला, त्याचा फायदा मॅक्सलाही झाला आणि द पार्टनरशिप वॉज म्युच्युअली सो बेनिफिशियल की आम्ही असं ठरवलं की यावर्षी हे एक स्टेप पुढे नेऊया म्हणून यावेळेस स्प्रिंग कलेक्शन क्युरेट केलंच आहे. पण त्याबरोबर पहिल्यांदा मॅक्सनी एक इंटरॅक्टिव्ह गेम सुरू केला आहे, त्यांच्या सगळ्या स्टोअर्समध्ये तो अवेलेबल असेल. आणि असं पहिल्यांदा होतं आहे की तुम्ही माझ्याशी ॲक्च्युली बोलू शकणार आहात आणि जे मॅक्सचं कलेक्शन आहे ते कपडे तुम्ही मला घालून बघू शकणार आहात आणि माझ्यावर ते कसे दिसतात त्याच्यावर तुम्ही अंदाज घेऊ शकणार आहात की ते चांगले आहेत नाही आहेत, घ्यायचे नाही घ्यायचे. सो आय थिंक ऑगमेंटेड रियालिटी किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल आपण बोलतो आहे ते आपल्या रोजच्या आयुष्यात मॅक्सनी आणलं आहे अँड आय एम एक्स्ट्रीमली हॅपी अँड कॉन्फिडंट अँड एक्स्ट्रीमली इलेटेड टू बी अ पार्ट ऑफ दिस अँड आय थिंक लोकांना खूप आवडेल. आय थिंक इट्स गोइंग टू बी अ ह्यूज रेज इन द कमिंग डेज. मस्त यार, मस्त कपडे आहेत, स्मार्ट आहेत, कॅज्युअल आहेत आणि अत्यंत ट्रेंडी आहेत, फॅशनेबल आहेत आणि अत्यंत वाजवी दरात आहेत, अत्यंत रिझनेबली प्राइस्ड कपडे आहेत. म्हणजे आज उत्तम शर्ट 600 ते 800 रुपयात मिळत असेल, उत्तम जीन्स जर 1000 रुपयात मिळत असेल, उत्तम टी शर्ट जर 500-600 रुपयात मिळत असेल, उत्तम ब्लेझर्स जर 1500-2000 रुपयात मिळत असेल, आय थिंक दे आर एक्स्ट्रीमली वेल प्राइस्ड. आत्ताच मला पियुष सांगत होते दॅट दे आर 30% लेस प्राइस्ड दॅन देअर निअरेस्ट कॉम्पिटिशन. त्यामुळे ॲव्हरेज जे आत्ता ट्रेंड आहे त्याच्या 30% सरासरी स्वस्त कपडे मॅक्समध्ये आहेत. सो आय थिंक हे कलेक्शन बघितल्यावर तुम्हाला असं अजिबात वाटणार नाही की कलेक्शन इतक्या स्वस्तात अवेलेबल आहे, जीन्स वगैरे सगळंच. सो आय थिंक सामान्य मध्यमवर्गीय माणसाला जसा मी आहे परवडतील असे कपडे आहेत, तो चांगला दिसेल असे कपडे आहेत मुलासाठी, मुलीसाठी, लहान मुलांसाठी, संपूर्ण परिवाराने येऊन शॉपिंग करावं असं डेस्टिनेशन आहे. सो आय रेकमेंड इट टू एव्हरीबडी. मी स्वतः मॅक्सचे कपडे घालतो माझ्या एरवीच्या आयुष्यात पण, कारण मी त्यांच्याशी असोसिएटेड आहे आणि मला त्यांचे कपडे आवडतात, ही दोन्ही कारणं आहेत. अँड आय रेकमेंड इट टू एव्हरीबडी की मॅक्सचे कपडे घाला. मॅक्स फॅशनचे सहाय्यक उपाध्यक्ष पियुष शर्मा म्हणाले, नवीन स्प्रिंग कलेक्शन 2018 सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. मॅक्स फॅशनने नेहमीच आमच्या दालनांच्या माध्यमातून ग्राहकांना अविस्मरणीय आनंद देण्याचा प्रयत्न केलाय. ग्राहकांनीही त्यांना उत्तम दाद दिली. या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहून स्वप्नील जोशी यांनी आमचा आनंद द्विगुणित केलाय. This is the second year of association with Swapnilji and the response has been overwhelming and we are extremely extremely happy and delighted to get associated with GCMs and Swapnilji. Unfortunately I think Arjun could not make it today. Yeah. And they are known for innovative concepts and this is one of them, and the application which we have recently launched, please take out some time to experience the application. And we have something for every occasion, right from work to play to evening party or sports. So there is something for every occasion, and this is a store for entire family for their clothing, accessories and footwear needs. And we offer international fashion, international quality at an affordable price. That's what Max is known for. Swapnil, the kind of fan following he has got, as Swapnil just sometime back said that he's a boy next door, and the huge fan following he has got, a youth icon, so we couldn't think anybody other than Swapnil Joshi in Maharashtra, and I'm sure we look forward for taking this association as we move ahead with our journey to other towns in Maharashtra where we will be soon expanding.